ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आर आर सीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनला क्लिक करा दोन दिवसापूर्वी सुरू असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलशाठ्यात वाढ झाली असून या प्रकल्पाचे दोन वक्रद्वार उघडण्यात आले असून यामधून पन्नास गनमीटर एवढा विसर्ग करण्यात येत आहे अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्प क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे काटेपूर्णा प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढत चालल्याने सोमवारी रात्री अकरा वाजता काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन वक्रद्वार तीस सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आले असून त्यामधून नदीपात्रात एकूण पन्नास पूर्णांक सोळा घनमीटर एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे मंगळवारी सकाळीसुद्धा पावसाने हजेरी लावल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू होता काटेपूर्णा प्रकल्प क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे या संदर्भात प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे सध्या स्थितीत काटेपूर्णा प्रकल्पामध्ये जलसाठा शहाण्णव पूर्णांक बेचाळीस टक्के एवढा असून आतापर्यंत या प्रकल्प क्षेत्रात चारशे ऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस नोंदवण्यात आल्याची माहिती अकोला प्रशासनासह जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात आली आहे